राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज शहरामध्ये जोरदार आंदोलन केली, निदर्शनं केली, पोलीस भरती लवकरात लवकर केली पाहिजे, रोजगार तरुणांना रोजगार दिला पाहिजे, त्याचबरोबर पिकाचे जे काही नुकसान झाले त्याच्यासुद्धा भरपाई दिली पाहिजे, गुजरातला जे काही महाराष्ट्रात जे रोजगार गेले त्यावर जोरदार निदर्शनं केली. महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प गुजरातला पळवून नेण्याचं काम चाललंय आणि महाराष्ट्रातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे डिम्मपणाने बघत बसलेले. महाराष्ट्रात सुशिक्षित असणाऱ्या सगळ्या तरुणांची प्रचंड मोठी निराशा झालेली आहे. फॉक्सकॉन सारखा प्रकल्प महाराष्ट्रात आला असता तर किमान 3 ते 4 लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लोकांना रोजगार मिळाला असता. टाटाने विमान कंपनीचं विमान तयार करणारा कारखाना करायचं ठरवलं आणि आज ती देखील कंपनी बडोद्याला गेली. याचा अर्थ जाहीर आहे की या सरकारने या महाराष्ट्रापेक्षा गुजरातची चाकरी करायचं ठरवलंय. हे महाराष्ट्राच्या ऐवजी गुजरातची सेवा करायला सरकार निर्माण करण्याचं कट कारस्थान महाराष्ट्रात झालं आणि म्हणून महाराष्ट्रातल्या युवकांच्या मनातली निराशा काढायला आज आमच्या महाविकास आघाडीने जे निर्णय घेतले, अनेक भरत्यांचे निर्णय मंत्रिमंडळाने घेतले, MPSCला ते पाठवले प्रस्ताव, आता ते सगळे मॅच्युअर झालेले प्रस्ताव आलेले आहेत, त्याच्यात देखील हे सरकार अडथळा करतंय. पोलिसांच्या भरतीचा निर्णय झालेला होता आमच्या सरकारचा, तो आता फक्त यांनी इम्प्लिमेंट करायचा आहे, काही फार विशेष करायचं नाही, पण त्यातही अडथळे हे करतायत आणि म्हणून आज महाराष्ट्रभर पोलिसांची भरती झाली पाहिजे ही मागणी घेऊन महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि आमचे पदाधिकारी सर्व ठिकाणी आंदोलन करतायत, मोर्चे काढतायत. तुम्ही मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, कुठेही माहितीच्या अधिकारात एक अर्ज करा. महिन्याची मुदत असते, सकाळी दिलेल्या अर्जाला संध्याकाळी माहिती येत नाही, पण आज MIDCत अर्ज केला तर एका दिवसात माहिती येते. का? तर माहिती अर्ज देणारा जो असतो त्यानेच काय माहिती पाहिजे हे लिहून दिलेलं असतं, तेवढीच टाईप करून बाहेर देण्याचा प्रघात आता सुरू झालेला आहे. का? तर या सरकारला सिद्ध करायचं आहे की महाविकास आघाडीपेक्षा आम्ही कसे चांगले आहोत आणि त्यामुळं मला वाटतं की या सरकारचा कॉन्फिडन्स कमी झाला आहे, या सरकारचा आत्मविश्वास कमी झाल्यामुळं या सरकारने जे प्रयत्न करायला पाहिजेत महाराष्ट्रात यांचं काही गुजरात पुढे चालत नाही, हदबल झालेले आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्यामुळं अशा एका दिवसात माहिती बाहेर काढायची आणि जाहीर करायची, पेपरबाजी करायची, आता एक एक पानभर जाहिराती कशाला, तर 75,000 नोकऱ्या आम्ही देणार आहे म्हणून तुम्ही एक एक पानभर जाहिराती देता, त्यापेक्षा त्या फॉक्सकॉनच्या मालकाला अनिल अगरवालला जाऊन भेटला आणि त्याला इथे आणलं तर एका दिवशी 4.5-4 लाख नोकऱ्यांचा निर्णय होईल ना. पण महाराष्ट्र सरकारने आता महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयच आता जाहीर करायला सुरुवात केली आहे आणि एका दिवसात MPSC काही परवानगी देत नाही. आम्ही 2.5 वर्षात MPSCच्या मागं लागून काही दिवसाचा कालावधी कमी करून बऱ्याचशा निर्णय मंत्रिमंडळाने त्यावेळी घेतले, तेव्हा कुठं आता ही नोकर भरती सगळी तयार झालेली आहे जी आता चालू होणार. सामनाच्या मुखपृष्ठावर जाहिरात आहे, सगळ्या पेपरला आहे, कारण वर्तमानपत्र चालवण्यासाठी एखाद्याच्या दारात जाहिरातदार आला आणि आमची जाहिरात द्या म्हटली आणि 5-5-10 लाख रुपये जर तुम्ही जाहिरातीवर एका पानावर खर्च करणार असाल तर कुठला पेपरवाला आपली जाहिरात टाळेल. सामनाचा सामना उलटल्यावर ती जाहिरात उलटल्यावर आत काय लिहिलंय वाचा ना. साधा लॉजिक आहे, मी वर्तमानपत्र चालवतोय, जाहिराती घेतोय, सरकारच दारात येऊन म्हणते की बाबा 10 लाख रुपये घ्या, 15 लाख रुपये घ्या, 20 लाख रुपये घ्या, कोट्यावधी रुपये जर सरकार खर्च करणार असेल पहिल्या पानाच्या जाहिरातीसाठी तर मग कुठला वर्तमानपत्र चालवणार नाही म्हणेल. पण ते पान उलटल्यावर आत काय लिहिलंय ते वाचलं तर मग त्या पहिल्या पानावरच्या जाहिरातीची किंमत 0 होते. हे सरकारला म्हणजे सरकारनेच डोकं ठिकाणावर ठेवलं पाहिजे सामनाला जाऊन जाहिरात देण्याच्या आधी. ते दिल्यावर ती करणार, पण पान उलटल्यावर आत काय दिलंय सामनामध्ये हे महाराष्ट्रातली जनता वाचते. CBIच्या चौकशीपेक्षा महाराष्ट्र सरकारने त्यांची
एजन्सी लावून चौकशी करणं हे अधिक योग्य का? तर महाराष्ट्रातले जर कोणाच्या बँकेमध्ये संस्थामध्ये काही चूक झाली असेल तर महाराष्ट्र पोलिसांनी त्याची चौकशी करायला पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रातल्या पोलिसांच्यावर यांचा विश्वास नाही, पोलिसांच्याबद्दल यांना आत्मविश्वास नाही. प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारच्या मार्फत करायची हे योग्य नाही. महाराष्ट्र सरकारने बँकांची कुशल चौकशी करावी, पण पहिला प्रयोग पहिला वापर हा त्यांनी CID चा करावा किंवा पोलीस डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या ज्या शाखा आहेत त्यातल्या कुणाच्याही मार्फत करावा. प्रत्येक गोष्ट CBIकडे देण्याचा प्रश्न येत नाही असं मला वाटतं. मनोहर भिडे यांनी कुठं अजिबात मी त्यांना कधी भेटायला जात नाही, गेलेलो नाही. ते माझ्या आईच्या मृत्यूच्या वेळी रक्षा विसर्जनाला आलेले होते. तेवढाच एक प्रसंग. आता माझ्या आईच्या रक्षा विसर्जनाला हजारो लोक आलेली होती, त्यामुळं त्याचा सतत अर्थ जुळू नका. मनोहर भिडेंच्या कोणत्याही विधानाचं मी समर्थन कधी केलेलं नाही. मनोहर भिडेंनी काल जे उद्गार काढले ते अत्यंत महिला वर्गाचा अपमान करणारे आहेत. महिलांचा अवमान करणं आणि त्याला परत पुन्हा भारत मातेची पुष्टी जोडणं हे तर अतिशय अनाकलनीय आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला त्यांचा निषेध करतील. आणि अशी प्रवृत्ती ही आज सत्तारूढ पक्ष जोपासते ही महाराष्ट्रातल्या महिलांनी नोंद घेणं आवश्यक आहे.